गृहमंत्र्यांना हाकला, बलात्कार झाल्यावर न्यायासाठी आंदोलन करणे चुकीचे आहे काय? बलात्काराविरुद्ध आंदोलन करायला हवे तर आम्हाला जेलमध्ये टाका किंवा फाशी द्या. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत शरद पवार गटांकडून आंदोलन करण्यात आले आहे. ठिकाणी सरकार म्हणून तिघांची संयुक्त जबाबदारी आहे. त्याच्यामुळे जर हे सरकार लाडक्या मदतीनं पैसे वाटत असताना, एकीकडे महिलांवर अत्याचार करत असताना, पोलीस खात्याला या ठिकाणी चुकीचा नका पाठिंबा किंवा आशीर्वाद देत असेल आणि आरोपींना मोकाट सोडत असेल, तर या ठिकाणी या तिन्ही नका प्रमुखांनी, म्हणजे मुख्यमंत्री असेल किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांनी राजीनामा द्यायला हवा. आणखीन एक मागणी मी त्याला सांगेन की पोल्सची घटना, ज्या क्रूर पद्धतीने त्या दोन मुलांची हत्या झाली, हे पुणे नाही, महाराष्ट्र नाही, देश विसरला नाही. त्या कृतीमध्ये रक्ताचे सॅम्पल्स मिक्स बादली बदली करण्याचं पाप या प्रशासनाने केलं आणि याला पूर्णपणे त्याच्या मागे जी राजकीय शक्ती आहे त्याच्या जीवावर हे चाललेलं आहे. आपल्या ससून हॉस्पिटलमध्ये लोक पळून जातात. माझं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये आज महिलांची सुरक्षितता, मी पुन्हा तोच मुद्दा म्हणते, आज महिला म्हणत आहेत आम्हाला तुमचे 1500 रुपये नको, आम्ही 2000 रुपये देतो, पण आमच्या महिलांना सुरक्षित ठेवा, आमच्या लेकी सुनांना सुरक्षित ठेवा. हे ही महिलांची भावना वारंवार तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर काढली. ममता बॅनर्जी अतिशय संवेदनशीलपणे त्यांनी पटपट रिॲक्शन दिली होती. ममता दीदी ह्या एक अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री या राज्याच्या आणि देशाच्या एक मोठ्या नेत्या आहेत आणि कुठलाही बलात्कार कुठलंही सरकार असलं, आमचा असू दे त्यांचा असू दे, ती कृती चुकीचीच आहे, त्याचा मी जाहीर निषेध करते. आणि माझ्या विरोधकांनी जर माझ्यावर टीका केली तर लोकशाही पद्धतीने मी बोलते तसं माझी ऐकायचीही ताकद असली पाहिजे. त्याच्यामुळे तो त्यांचा अधिकार, मी संविधानावर विश्वास ठेवणारी आहे. त्याच्यामुळे मी जर बोलले तर माझ्या विरोधकांना माझ्यावर टीका करायचा अधिकार आहे. पण सरकार हे फक्त सत्तेमध्ये राहण्यासाठी, सत्तेमध्ये ते फक्त खुर्चीप्रिय सरकार आहे. त्यांना सर्वसामान्य माईबाप जनता, महागाई, बेरोजगारी ह्याच्यात अजिबात रस नाही. आणि ज्या पद्धतीने, म्हणजे तुम्ही मला विचार करून सांगा, 12 का 18 तास पालक वणवण फिरत होते फक्त रजिस्टर केस करण्यासाठी. का इतका वेळ लागला केस रजिस्टर करायला, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जेव्हा त्यांनी ही केस रजिस्टर झाली, अनेक दिवस जे मंत्रालय आहे, शिक्षण मंत्रालय, यांनी याची इन्क्वायरी का नाही केली, हा माझा दुसरा प्रश्न. तिसरा आहे, आंदोलन झालं नसतं तर ही घटना कधीच बाहेर आली नसती. मी माध्यमांचे मनपूर्वक आभार मानते. आंदोलन एक वेळ बाजूला ठेवा, पण माध्यमांनी आणि प्रेसनी हा विषय बाहेर लोकांपर्यंत पोचवला, त्याच्यामुळे आज तो चर्चेवर आला. आणि महिला सशक्तीकरण किंवा महिला सुरक्षितता, मी तिसऱ्यांदा मुद्दा म्हणते की महिलांची भावना ह्यांना कळलीच नाही. आज आम्हाला फक्त पैसे नको आहेत आमच्या पदरात, आमच्या लेकी सुना मुली बहिणी या सगळ्यांची सुरक्षितता ही आम्हाला जास्त प्रिय आहे. शाळांमध्ये समित्या अजून स्थापन झालेल्या नाहीत. कायद्यानं ज्या ज्या सूचना केल्या त्याचं पालन होताना दिसत नाहीये. कायदे होत आहेत मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. मंत्री काय करतायत, घरफोडा पक्षफोडा, हे जरा थोडा थोडा दिवस. आणि ज्या मंत्रालयात तुम्ही आहात त्या मंत्रालयाची कामं तर करा. मंत्री महोदय तो बाक आमच्यावर नाही, आम्ही विरोधात आहोत, याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. सरकार काय करतंय मग? ताई, DCM 2 सध्या राज्यात फिरतायत आणि म्हणतायत की लाडकी बहीण योजनेतून जर वाकड्या नजरेने कोणी बघितलं तर त्याला योग्य ती शिक्षा दिली जाईल. मग DCM 2 गप्प काय? आता DCM 2 तीन लोकांच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. तीन लोकांनी आजपर्यंत आम्हाला बहिणींना धमक्या दिल्या आणि सांगितलंय की तुम्ही जर आम्हाला मतदान केलं नाही, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले नाही, तरी योजना होणार नाही, आम्हाला मतदान केलं नाही तर आम्ही तुमचे पैसे बंद करू, अशा तीन लोकांची नावं आहेत. त्यांना कळवा की हे तीन लोक वाकड्या नजरेने नाही, खूपच वाईट नजरेने या स्कीमकडे बघतायत आणि सगळे त्यांचेच मित्रपक्ष. हा विषय राजकीय नाही. आत्ता मी तुम्हाला नंतर बोलीन, आज आपण सगळे संवेदनशीलपणे वागूया.
एक नाही अनेक बलात्काराच्या केसेस गेल्या 8 दिवसात किंवा विनयभंग किंवा महिलांवरच्या अत्याचार हे गेल्या अनेक गेल्या 8 दिवसामध्ये तर प्रकर्षाने 5-6 केस मोठ्या मोठ्या अनेक जिल्ह्यातून आले आहेत. आणि वर्षभराचा डेटा म्हणजे 1 वर्षाचा जरी डेटा तुम्ही पाहिला तर क्राईम अगेन्स्ट वुमेन महिलांवरचे अत्याचार हे महाराष्ट्रात प्रचंड वाढलेले आहेत आणि त्याची जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारची आहे. या घटनेमध्ये काल शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने महिला पत्रकारांसोबत सुद्धा एक वर्तन केलं. याचा मी जाहीर निषेध करते. मला विचाराल तर मला धक्का बसला की एखाद्या जबाबदार म्हणजे कोणीही व्यक्तिमत्व असेल म्हणजे ते फक्त सत्तेत आहे म्हणून मी टीका करत नाही. कोणीही पुरुष ही त्याची मानसिकता त्या पुरुषाची कळते. त्या पुरुषाला जर असं त्याच्यात आपण तो फक्त इलेक्टेड मेंबर नाही त्या पुरुषाची मानसिकता तो कसा विचार करतो हे दिसतं. त्या व्यक्तीचा मी जाहीर निषेध करते. ज्या पत्रकार ही पत्रकार नुसती नाही आहे ती या राज्याची लेख आहे. ती जबाबदारीने तिचं काम करत होती आणि एक जबाबदार महिलेचा अपमान या गलिच्छ विचाराने केलाय हाच तर प्रॉब्लेम आहे. मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की हे लाडकी लेख वगैरे यांचं चालू द्यायचं काय करायचं आहे. पण महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जिजाऊच्या स्वप्नातलं हा जिजाऊच्या स्वप्नातलं जे शासन आहे ते आम्ही महिला आणि राज्यात आणणार आहोत. आणि पुण्यातल्या समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतही अशीच घटना काल घडली आहे. मात्र पुण्याचे पालकमंत्री या गोष्टीवरती 15 ऑगस्टला घडली आहे. पालकमंत्री गप्प आहेत. प्रश्न तुम्ही पालकमंत्र्यांना विचारला पाहिजे. मी त्याची माहिती आता घेतली आहे कारण आज सकाळीच माझ्या वर्तमानपत्रात ती सगळी बातमी आली. अकोल्याची एक घटना अशी झालेली अनेक घटना आलेल्या आहेत. मी CPनाही फोन केलेला आहे पुण्याच्या आणि ते मला आणखी माहिती देणार आहे. पण अशा सगळ्या ज्या घटना घडत करतात त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि एक आपण सगळ्यांनीच असल्या बाबतीत अतिशय संवेदन पद्धतीने वागलं पाहिजे. माझी एकच पूर्ण मीडियाला विनंती आहे की आपण ही स्टोरी कव्हर करताना आत्तापर्यंत त्या कुटुंबाची आयडेंटिटी कुठे आलेली नाही याबद्दल मी तुमचे जाहीर आभार मानते. आणि आपण सगळ्यांनीच ते कुटुंब कशातून जात आहे आणि पुढे त्या मुलीचं उभं आयुष्य तिला जगायचं आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी त्या कुटुंबाची प्रायव्हसी आणि त्यांना जी काही इमोशनल मदत लागेल त्याच्यासाठी आपण एक समाज म्हणून सगळ्यांनी त्या कुटुंबाबरोबर उभं राहिलं पाहिजे. पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे. विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण आपल्या जीवितांची काळजी घेऊ शकतो. विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका. पत्र्याचे शेड बसस्टॉपचा आसरा घेऊ नका. उंच झाडे विजेचे खांब याखाली उभे राहू नका. छतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा. पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा. घरात विजेची उपकरणे हाताळू नका. दामिनी ॲप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते. ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या. आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन. आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन. चिंगीच्या भातुकली सारख्याच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो. कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती डाव साधते आणि अवघा संसार उधळून लावते. भूकंप पूर चक्रीवादळ गारपीट वीज कोसळणे अशी अनेक संकट महाराष्ट्रावर आली. त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराची. अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याची. शासनानं हेच कर्तव्य पार पाडले. आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला. त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला. मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन. आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन. वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो. पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते
आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जातात. अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतोनात नुकसान झालं, स्वप्नांबरोबर अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली. मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला, भक्कम आधार दिला, केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली. लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात 25% अग्रिम रक्कम जमा केली. आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला. मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन. आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन.